स्ट्रेस टेस्ट, तर याचं काय महत्व आहे? बऱ्याचदा असं दिसतं की आपण एक ECG करून घेतो, काही त्रास जाणवला की ECG करून घेतो, किंवा आपण एक जनरल चेकअप म्हणून ECG करून घेताना आपल्याला दिसतो. बहुधा हा ECG आपण आरामात असताना झोपवून केलेली टेस्ट असते. पण बऱ्याचदा जेव्हा आपल्याला त्रास होत असतो तो असा झोपून किंवा बसून होत नसतो, तो आपण जिना चढायला लागलो, मग धाप लागतीये, मग श्वास फुलतोय, मग माझी छातीत दुखून येतोय, किंवा माझा डावा हात दुखतोय, यासारखी तक्रार असते. आणि मग ही तक्रार अशी झोपून आपल्याला शोधता येत नाही की काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मग आपल्याला गरज असते ती चालतानाचा ECG करण्याची. स्ट्रेस टेस्ट बेसिकली अशीच एक तपासणी असते की जिच्यामध्ये आपण चालतानाचा ECG करणार असतो, एका स्पेसिफिक प्रोटोकॉलनुसार, एका ठराविक वेळेसाठी, ठराविक स्पीडने आणि ठराविक इन्क्लिनेशनने ही टेस्ट कंडक्ट केली जाते. आणि ही टेस्ट करत असतानाचा ECG आपल्याला रीड करता येतो. त्याच्यामुळे आपल्याला असा जर काही त्रास असेल की चालताना दम भरतोय, श्वास फुलतोय, धडधड वाढतीय, तर आपल्याला तो या तपासण्यांमधनं लगेच कळू शकतो. याशिवाय आपल्याला ह्यातनं हे समजणार असतं की माझ्या हृदयाला काम करण्यासाठी आवश्यक असलेला रक्ताचा पुरवठा होतोय का, किंवा ती कमतरता जाणवतीये का, किंवा माझ्या हृदयासाठी काम शरीराला जे रक्त पोहोचवायचं आहे ते सफिशियंट क्वांटिटीमध्ये देताना इझिली देता येत आहे का, की माझ्या हृदयाची व्यायाम कार्यक्षमता बेसिकली मला यातनं कळणार असते, माझा VO2 मॅक्स किती आहे, की जेणेकरून मला उद्या हृदयरोगाशी लढण्यासाठी तो वापरायचा आहे, तर ते मला या स्ट्रेस टेस्टमधनं कळणार असतं. आणि म्हणूनच आपण या हृदय संगिनी अंतर्गत ही स्ट्रेस टेस्ट करून घेणार आहोत.